सध्या देशभरामध्ये उन्हाची लाट आली आहे, कोरोनाची लाट ओसरली आणि आता नवीनच काय तर म्हणे उन्हाची लाट आली आहे आणि आपण इथे बघू शकतो की या उन्हाच्या लाटेपासून वाचण्यासाठी माठ घेण्यासाठी आलेले आहेत। कारण माठातून आपल्याला जे पाणी मिळतं ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं, ते नैसर्गिकरित्या थंड होतं, त्यामुळे इथे आपण बघू शकतो की आपण आता पुण्यातील कुंभारवेस या ठिकाणी आहोत आणि इथे चिनी मातीची आपल्या भारतीय मातीची माठ जे आहेत ते बाजारामध्ये आलेत आणि ग्राहकांकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। इथे अनेक भांडी आहेत, परंतु आपण उन्हाळा सुरू झाल्यामुळे जास्त जो प्रतिसाद आहे तो माठांना आहे। आपण इथे बघू शकतो आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। शक्यतो आपल्या सगळ्यांकडे आत्ता फ्रीज असतोच, तरी पण माठाचं पाणी का किंवा माठ तुम्ही घ्यायला आलाय त्याच्याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली हे पूर्वंपारपासून आपली प्रथा चाललेली आहे की माठातलं पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं आणि पहिल्यापासूनच आपण माठातलं पाणी का पितो की ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णता जी असते भरपूर कमी करते, म्हणजे रात्री पण आणि दिवसा पण थंडपणा त्याच्यामध्ये राहतो। आणि दुसरं म्हणजे फ्रीजमधलं पाणी हे आर्टिफिशियलदृष्ट्या गार केलेलं असतं, ते कधीही आरोग्यास हानिकारक आहे, त्यामुळे नेहमी आम्ही माठाचंच पाणी पितो। आपण इथले जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, लोकांची मागणी कशी आहे माठाला त्याच्याबद्दल काय? कोरोनामुळे 2 वर्ष काहीच नाही झालं, आता या वर्षी व्यवस्थित आहे। काळा माठ आणि लाल माठ यामध्ये काय फरक असतो? कारण लोकांना काळा माठ असतो लिदीचा आणि हे माठ असतात बाहेरचे, अहमदाबाद, आसाम, गुजरात असे राज्यात नाही येतात ताई। आणि एक विशेष म्हणजे इथे आपण जसं की बघू शकतो की इथे मातीची बाटली आहे, आपण दिवसभर पाणी पिणं उन्हाळ्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं आणि ते पाणी गार असेल आणि ते जर नैसर्गिकरित्या गार असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं। त्यासाठी हा मातीची बॉटल किंवा आपण थर्मस म्हणू शकतो तो इथे बाजारामध्ये आला आहे। अनेक भांडी आहेत पाणी गार राहण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकारांची रंगीबेरंगी सुंदर अशी भांडी माठ हे बाजारामध्ये आलेत आणि त्यांना चांगली मागणी यंदा दिसतीये। हे विशेष आहे कारण कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते, पण पुन्हा एकदा अगदी 2 वर्षानंतर सर्व जे व्यवसाय आहेत ते रुळावर येताना आपल्याला दिसत आहेत। ताई, 2 वर्षानंतर लोक माठ खरेदी करायला येतात, त्याबद्दल काय सांगाल, काय प्रतिसाद आहे? आता कसं 2 वर्ष लोकांनी कसं बी येतात, गत्यंतरच नव्हतं त्याच्यामुळं केलं, पण आताही येतात। चांगला प्रतिसाद आहे का यंदा? हो, कारण आता उन्हाळा पण कडक पडायला सुरुवात झाली ना, त्याच्यामुळं फ्रीजच्या पाण्याने त्रास होतो, त्यामुळं माठ हा आपला नैसर्गिक आहे, त्याचं काही प्रॉब्लेमच, त्रास बी नाही होत, तर नेतातच असं। तुम्ही हा माठ इथे बनवता की बाहेरून आवक आहे? सगळ्या शक्यतो सगळे डिझायनर आहे, आपण नाही बनवत, काही बाहेरून आणतो काही इथं बनवतो, असं आहे। हे आता भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आल्यात, तेवढे आपल्याला बनवणं शक्य नाही ना, त्याच्यामुळं। फ्रीजचं पाणी हे आरोग्याला घातक असतंच कारण ते कृत्रिमरित्या थंड झालेलं असतं, परंतु माठ जो आहे आपल्याला तो नैसर्गिक गारवा देतो, ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं देखील असतं, त्यामुळे बाजारामध्ये ग्राहकांनी माठाला चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शगुफ्ता शेख, पोलीसनामा, पुणे।